आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे आतापर्यंत 1000 जणांचा मृत्यू झाला असून आज नव्या 197 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। तर एक जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजच्या या 197 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ही 49,618 झाली आहे। यामध्ये 1,829 रुग्ण हे उपचार घेत असून 46,789 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आतापर्यंत 1000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आजच्या 197 रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील 37, कल्याण पश्चिमेतील 50, डोंबिवली पूर्वेतील 59, डोंबिवली पश्चिमेतील 34, मांडा टिटवाळ्यातील 8, मोहना येथील 7 तर पिसवली येथील 2 रुग्णांचा समावेश आहे। तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 25 रुग्ण हे टाटा मंत्रामधून, 14 रुग्ण हे हबाबा सावरा महाराज क्रीडा संकुलामधून, 1 रुग्ण हा आसरा फाउंडेशन स्कूलमधून, डोंबिवली जिमखान्यातून 3 रुग्ण, शास्त्रीनगर रुग्णालयातून 5 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत। तर उरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।